नमस्कार, वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत खूप छान छान आणि वेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज. कालची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. आणि आज देखील खूप मस्त अशा रेसिपीज ज्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. तर हा देखील पूर्ण दिवसभराचा ब्लॉग आहे. तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात, माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. तर काल रात्री 4 बटाटे जे आहे ते मी उकडायला टाकले होते, त्यामुळे काय होतं सकाळी फार आपली गडबड किंवा धावपळ होत नाही. आपण आदल्या दिवशीच पूर्वतयारी जर नाश्त्याची केली तर सकाळी अजिबातही लोड येत नाही, टेन्शन येत नाही. तर मी ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवले होते. तर सकाळी तुम्ही पाहू शकता मिक्सरमध्ये मी 1 कप इतका रवा जो आहे तो अगदी छान असा बारीक वाटून घेतलेला आहे. आणि 1 कपच आपल्याला दही यामध्ये ॲड करून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सोबतच चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आणि बॅटर थोडंसं थिक आहे त्यामुळे मी या ठिकाणी पाणी ॲड केलेलं आहे, कारण दहीसुद्धा अगदी घट्ट होतं. आणि थोडंसं बॅटर जे आहे ते आपल्याला सॉफ्ट आणि क्रीमी करायचं आहे, त्यामुळे काय होतं रवा जो आहे तो छान फुलतो. तर या ठिकाणी रवा फुलायला ठेवलेला आहे. तोपर्यंत तुम्ही पाहू शकता रात्री जे आपण बटाटे बॉईल करून ठेवले होते ते आपण असे हाताच्या सहाय्यानेच कूस करून घ्यायचे आहे. तर या रेसिपीसाठी मी 2 बटाट्यांचा वापर करणार आहे. आणि 2 बटाटे जे आहेत ते मी लंचसाठी ठेवलेले आहेत. तर छान असे बटाटे हाताने कुस्करल्यानंतर आपल्याला कांदा जो आहे तो छान असा धुवून बारीक चिरून घ्यायचा आहे. तर आपण या ठिकाणी बनवणार आहोत मसाला इडली. त्यासाठी आपल्याला सकाळी सकाळी सांबार बनवायची जी टेन्शन असतं ते राहत नाही. तर या ठिकाणी मी लसूण देखील बारीक चिरून घेणार आहे. कोथिंबीर हिरवा वाटाणा देखील आपण घेतलेला आहे. सोबतच आलं लसूणची पेस्ट देखील घेतलेली आहे. तर एका पॅनमध्ये आपल्याला ऑइल टाकायचं आहे साधारण 2 चमचे. गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरे ॲड करायचे आहे. त्यानंतर लसूण टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कांदा ॲड करून छान असं परतून घ्यायचं आहे. कांदा मस्त सॉफ्ट होईपर्यंत परतल्यानंतर आपण यामध्ये फ्रोझन वाटाणे मी ॲड केलेले आहेत आणि आलं लसूणची पेस्ट ॲड करायची आहे. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये आपल्याला बटाटे जे आहे ते ॲड करून छान असं मॅश करून घ्यायचं आहे. खूप छान आणि सोप्या पद्धतीच्या या इडल्या आहेत, फार वेळ लागत नाही बनवायला. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. यानंतर यामध्ये आपण जिरा पावडर ॲड करायची आहे, आमचूर पावडर टाकायची आहे, सोबतच हळद आणि लाल तिखट, त्यानंतर गरम मसाला. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. छान असं परतल्यानंतर फ्रेश त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर ॲड करून हे स्टफिंग जे आहे ते थंड करून याचे छोटे छोटे असे वडे बनवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रवा जो आहे तो छान असा फुललेला आहे. यामध्ये आपल्याला 1/2 चमचा इतका खाण्याचा सोडा जो असतो तो ॲड करायचा आहे आणि थोडंसं पाणी ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे. तर हा बेकिंग सोडा आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी छान असं याला जाळे जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे. थोडंसं बॅटर मला घट्ट वाटत होतं त्यामुळे थोडीशी याची कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे. आणि आता
इडलीच्या भांड्याला जे आहे ते ऑइल लावून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला एक एकच चमचा जो आहे तो यामध्ये टाकायचा आहे। खूप सोपी पद्धत आहे सकाळी सकाळी नाश्ता बनवण्याची। आणि यामध्ये आपल्याला हे जे छोटे छोटे वडे बनवलेले आहेत ते अगदी हलक्या हाताने प्रेस करायचे आहे आणि वरतून पुन्हा कवर करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर सांबार बनवण्याचा कंटाळा आला किंवा वेळ नसेल तर या टाईपमध्ये इडली नक्की करून पहा। खूप टेस्टी अशा या इडल्या होतात आणि सांबारची कमतरता देखील भासत नाही। तर याच टाईपमध्ये आपल्याला संपूर्ण इडल्या ज्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत आणि मस्त अशा कुकरमध्ये वाफवून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्या इडल्या ज्या आहेत त्या रेडी आहे। अगदी सॉफ्ट आणि फ्लफी अशा या इडल्या तयार झालेल्या आहेत। वजनाने देखील अगदी हलक्या आणि तुम्ही याच्यावरची जाळी पाहू शकता किती छान अशा आपल्या घरच्या घरी मस्त इडल्या तयार आहेत। तर याच टाईपमध्ये आपण सर्व इडली ज्या आहे त्या बनवून घेतलेल्या आहेत आणि मी तुम्हाला एक इडली जी आहे ती कट करून दाखवते। तुम्ही पाहू शकता अगदी वडापाव सारखी यामध्ये ही जी भाजी आहे ती दिसत आहे आणि दोन्ही साईडनी अगदी मस्त अशी लेयर आलेली आहे इडलीची। तर तुम्ही देखील या टाईपमध्ये इडल्या बनवून नक्की पहा। अगदी सॉफ्ट आणि फ्लफी अशा या इडल्या तयार होतात आणि मुलांना खूप म्हणजे खूप आवडतात। आता या ठिकाणी मी लंच बनवत आहे त्यासाठी मी या ठिकाणी मस्टर्ड ऑइल घेतलेला आहे साधारण 1.5 चमचा। हे जे तेल आहे ते अगदी वाफ येईपर्यंत छान असं गरम करून घ्यायचं आहे। नंतर गॅस बारीक करून थोडंसं थंड होऊन त्यामध्ये जिरे आणि लसूण ॲड करायचं आहे। सोबतच बारीक चिरलेला कांदा देखील घालायचा आहे आणि मस्त असा कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा परतल्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो ॲड करून त्यामध्ये टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी मीठ ॲड करायचं आहे आणि छान असं टोमॅटो जे आहे ते परतून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपण जिरा पावडर टाकायची आहे, लाल मिरची पावडर ॲड करायची आहे, सोबतच 1/2 चमचा हळद आणि साधारण 3 चमचे इतके मी धना पावडर ॲड केलेली आहे। त्याचबरोबर 1/2 कप इतकं पाणी मी या ठिकाणी ॲड केलेलं आहे आणि हे पाणी छान असं आटेपर्यंत टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि टोमॅटोला छान असं तेल सुटल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली मेथी जी आहे ती ॲड करायची आहे। मेथी ॲड केल्यानंतर फार परतायचं नाही आहे, अगदी थोडंसं मिक्स करून ही छान अशी वाफवून घ्यायची आहे बारीक गॅसवर। आपण आलू मेथी बनवत आहोत त्या ठिकाणी मी हे उकडलेले बटाटे जे आहेत ते ॲड केलेले आहेत। तुम्हाला जर कच्चे बटाटे ॲड करायचे असतील तर सर्वात आधी तुम्हाला बटाटे जे आहे ते कांदा आणि टोमॅटोच्या नंतर ॲड करून व्यवस्थित असे शिजवून घ्यावे लागतील आणि नंतर मेथी ॲड करायची आहे। थोडीशी कोथिंबीर ॲड केल्यानंतर खूप छान अशी टेस्ट याची होते आणि सर्वात छान त्यावेळेस लागते ज्यावेळेस आपण यामध्ये मस्त असं साजूक तूप ॲड करतो। तर या ठिकाणी मी 2.5 चमचे इतकं साजूक तूप जे आहे ते ॲड केलेलं आहे आणि मस्त अशी आपली आलू मेथी जी आहे ती रेडी आहे। तर प्रेमला सुट्ट्या चालू आहेत त्यामुळे आता तुम्ही पाहू शकता 12:40 झालेले आहेत।
त्यांनी सकाळी नाश्ता नव्हता केला, त्यामुळे सर्व सोबतच त्याला दिलं होतं। तर या ठिकाणी डॉलीची देखील खाण्याची तयारी चालू आहे, तुम्ही पाहू शकता। तर डॉलीला या ठिकाणी पोळी आणि सोबतच दही घेतलेलं आहे मी। माझी एक व्यूअर्स आहे, तिने मला सांगितलं की तुम्ही प्लीज डॉलीला देखील व्हिडिओमध्ये दाखवत जा, आम्हाला डॉलीचे व्हिडिओ पाहायला फार आवडतात। त्यामुळे मी आजपासून थोडे थोडे शॉर्ट्स डॉलीचे जे आहेत ते व्हिडिओमध्ये घेणार आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी डॉलीचं जेवण झालेलं आहे। तिचं जेवण झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ बसलो, गप्पा गोष्टी झाल्यानंतर साधारण 4:30 ते 5 दरम्यान चहाची तलप झालेली आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी चहा जो आहे तो बनवत आहोत। अगदी मस्त असा मसाला चहाची रेसिपी मी तुम्हाला सांगत आहे। तर या ठिकाणी आपण हिरवी विलायची घ्यायची आहे, साधारण 6 ते 7 इतक्या आपण हिरव्या विलायच्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत। सोबतच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे थोडा, आणि स्वच्छ पाण्याने एकदा आलं जे आहे ते धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर हे छान असं कुटून घ्यायचं आहे। उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे ॲड करायचं आहे। याचा फ्लेवर जो आहे तो चहामध्ये अगदी छान असा लागतो, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। त्यानंतर आपल्याला साखर आणि चहा पावडर लागणार आहे। तुम्ही पाहू शकता चहाचा कलर किती पटकन असा चेंज होतो। यानंतर साखर ॲड करूया आपण। दूध ॲड केल्यानंतर अगदी सुंदर असा याचा कलर जो आहे तो होतो, तुम्ही पाहू शकता। आणि आपला चहा या ठिकाणी रेडी आहे। चला तर आपण या ठिकाणी चहा घेऊया। मस्त असा मसाला चहा आपण बनवलेला आहे। सोबतच तुम्ही डॉली पाहू शकता किती त्रास देते मध्ये मध्ये, आणि स्वरित जो आहे तो डॉलीसोबत खेळत आहे। या ठिकाणी बिस्किट घेतलेले आहेत आपण, आणि हे बिस्किट जे आहे विशेष करून डॉलीला खूप आवडतात। तर तुम्ही पाहू शकता आता चहा घेतल्यानंतर डॉली किती पटकन अशी जवळ येऊन बसते आणि बिस्किट मागते। या ठिकाणी दोघांची मस्ती चालू होती। यानंतर मी थोडीशी मसाल्याची तयारी करत आहे। तर या ठिकाणी मी खोबरं जे आहे ते किसून ठेवलेलं आहे जाड आणि बारीक। सोबतच हे जे थोडंसं खोबरं उरतं ते आपण मसाल्यासाठी वापरणार आहोत। या ठिकाणी 1.5 वाटी मी आहे अशीच ठेवलेली आहे। आणि आता कांदा जो आहे तो आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपण लसूण आणि खोबरं वाटण करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता कांदा पूर्ण भाजून झालेला आहे, आणि आपण लसूण जे आहे खोबरं आणि लसूणचं वाटण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे। यानंतर खोबरं आपण भाजून घ्यायचं आहे मसाल्यासाठी, आणि या ठिकाणी मी ह्याचं देखील वाटण करून घेतलेलं आहे। तर आलं लसूण खोबरं कांदा याचं आपण हे काळं वाटण बनवलेलं आहे। त्यानंतर लसूण सोलून छान असा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि नॅपकिनने मस्त असा पुसून घेतलेला आहे, तुम्ही याची शाईन पाहू शकता। आता हा देखील आपल्याला स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवायचा आहे।
तर असेच घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या पण आधीच करून ठेवल्या का टेन्शन येत नाही. आणि डॉली जी आहे ती अशी दिवसभर मध्ये मध्ये करत राहते. तर या ठिकाणी आपण बनवलेला आहे मस्त गरम गरम पुलाव, तुम्ही पाहू शकता. आणि हा पुलाव जो आहे हा मी पूर्ण साजूक तुपामध्येच बनवलेला आहे. यामध्ये काजू बदाम, त्यानंतर स्वीट कॉर्न आणि ग्रीन पीस घालून हा पुलाव जो आहे तो बनवलेला आहे. सोबतच खडे मसाले भरभरून असे मी यामध्ये ॲड केलेले आहेत. आणि खायला खूप टेस्टी असा हा पुलाव लागतो. याची देखील रेसिपी मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत पाहत रहा वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स. थँक्स फॉर वॉचिंग.